नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी मोठी धक्कादायक बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर आता दिवाळीचा सण येणार आहे, या कालावधीत बहुतेक बँका देखील त्यांच्या क्रेडिट कार्ड विशेष ऑफर देतात। तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची असणार आहे, कारण SBI ने सणासुदीच्या काळात त्यांच्या काही क्रेडिट कार्ड वापराचे नियम बदललेले आहे। याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या काही SBI क्रेडिट कार्डवरील शुल्कात वाढ केलेली आहे। यामध्ये युटिलिटी बिल पेमेंट आणि फायनान्स चार्जेसचा समावेश सुद्धा आहे। अशा परिस्थितीत बदललेले नियम तुम्हाला माहिती असले पाहिजे, ठीक आहे? तर सर्वप्रथम युटिलिटी बिल पेमेंट शुल्क बद्दल आपण जाणून घेऊया। तर बिलिंग कालावधी दरम्यान एकूण युटिलिटी पेमेंट रक्कम 50,000 रुपयापेक्षा जास्त असल्यास तुम्हाला आता 1% शुल्क भरावे लागणार आहे, ठीक आहे? आणि युटिलिटी बिल पेमेंटवरील हा बदल 1 डिसेंबर 2024 पासून लागू होणार आहे, ठीक आहे? आणि त्याचबरोबर युटिलिटी बिल पेमेंटमध्ये टेलिफोन, मोबाईल, वीज बिल आणि विमा प्रीमियम याचा समावेश सुद्धा इथे असणार आहे, इथे असं स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे, ठीक आहे? फायनान्स चार्जेस बद्दल आपण जाणून घेऊ। तर SBI कार्डने सर्व सुरक्षित क्रेडिट कार्ड्सवरील फायनान्स चार्ज 3.75% प्रति महिना केलेला आहे, इथेही वाढ करण्यात आलेली आहे। हा नियम डिफेन्स साठी लागू होणार नाहीये, ठीक आहे? त्याचबरोबर हा सुधारित नियम दिवाळीनंतर म्हणजेच 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू करण्यात येणार आहे। मित्रांनो, लक्षात आलं असेल, जर तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी हा SBI कडून हा मोठा धक्का देण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमच्या मित्रपरिवारामध्ये कोण SBI क्रेडिट कार्ड वापरत असेल त्यांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या नियमाबद्दल माहिती पडू दे। धन्यवाद मित्रांनो।